मध्य प्रदेश वर्ला कडून तीन गावटी कट्टे व नवजीवंत कारतूस घेऊन नाशिककडे जाणाऱ्या दोघांना शिरपूर तालुका पोलिसांनी सिनेस्टाईल पाटला करीत जेरबंद केला आहे। त्यांच्याकडून पावणे 2 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। काल सायंकाळी ही कारवाई करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी शिरपूर तालुका पोलिसांच्या या दबम कामगिरीचे एक विशेष कौतुक केले आहे। वरला गावाकडून 2 इसम दुचाकीवर येत असून त्यांच्याकडे पिस्तल व जिवंत कारतूस असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश सिरसाड यांना मिळाली होती। त्यांनी तात्काळ पथक तयार करीत नाकाबंदी करून कारवाईच्या सूचना दिल्या। पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर तसेच दैवत गावाजवळ नाकाबंदी लावून वाहनाची तपासणी सुरू केली होती। त्याच दरम्यान एका दुचाकीवरील दोघांना संशय आला, तेव्हा दोघे पोलिसांना पाहून रस्ता बदलून पडून जाण्याचा बेतात असताना पथकाने पाटला करून त्यांना पकडले आहे। दोघांनी त्यांची नाव प्रशांत शशिकांत आयरे राणार टाकळी रोड रामदास स्वामी नगर नाशिक उपनगर व प्रफुल्ल भानुदास जगताप इसवळ बुद्रुक तालुका नांदगाव जिल्हा नाशिक असे सांगितलं आहे। या आरोपींची तपासणी केली असता त्यांच्याकडे 3 गावटी बनावटीचे पिस्तल व 9 जिवंत कारतूस मिळून आले आहे। 60,000 रुपये किमतीचे 3 पिस्तल, 4,500 रुपये किमतीचे 9 जिवंत कारतूस, 1,00,000 रुपये किमतीची दुचाकी, तसेच 10,000 रुपयांचे 2 मोबाईल, 1,300 रुपये रोख रक्कम असा एकूण 1,76,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलीस नायक अरिप पठाण यांच्या फिर्यादीवरून दोघांवर शिरपूर तालुका पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी दिली आहे। प्रतिनिधी राजकुमार जैन, माझा महाराष्ट्र न्यूज, शिरपूर। शिरपूर तालुका सांगवी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुरेश शिरसाट यांना गोपनीय माहिती मिळाली होती की काही आरोपी हे मध्य प्रदेशातून मोटरसायकलवर हत्यारासह धुळे मार्गे नाशिक येथे जाणार आहेत। त्यानुसार त्यांनी संपूर्ण परिसरामध्ये नाकाबंदी लावली आणि जेव्हा वर्णनाप्रमाणे संशयित मोटरसायकल आली तर त्या ठिकाणी अटकलं असता ते आरोपी पोलिसांना समोर बघून पळून जाऊ लागले। तर आपल्या पोलीस टीमने त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडलं आणि आरोपींकडून जवळपास 3 अग्निशस्त्र हस्तगत केलेत आणि 9 राऊंड जिवंत कारतूस हस्तगत केलेले आहेत। याच्यामध्ये 2 आरोपी प्रशांत शशिकांत अहिरे वय 27 टाकळी रोड रामदास स्वामी नगर नाशिक उपनगर आणि 2 नंबरचा आरोपी प्रफुल्ल भानुदास जगताप राहणार नांदगाव जिल्हा नाशिक हे आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये भारतीय हत्यार कायद्याखाली शिरपूर तालुका सांगवी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ह्या कामगिरीमध्ये API सुरेश शिरसाट, PSI भिकाजी पाटील, पोलीस नायक आरिफ पठाण, पोलीस नायक संदीप शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश मोरे, पोलीस कॉन्स्टेबल जयेश मोरे, पोलीस कॉन्स्टेबल संतोष पाटील, पोलीस कॉन्स्टेबल इसरार फारुकी या सर्वांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे। आणि PSI संदीप पाटील या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि ही चांगली कामगिरी शिरपूर तालुका पोलीस स्टेशनने केलेली आहे।